राज्यातलं महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा कट शिजत होता का असा संशय आता घेतला जातोय, कारण सोशल मीडियामध्ये एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे। तो या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण ऐकूयात। जितेंद्र आव्हाड सर सध्या आपल्या सोबत आहेत। सर, संजय पुनमिया म्हणजे जे या सगळ्या परमबीर सिंग यांच्या अगदी जवळचे मानले जातात, त्यांच्या काही ऑडिओ क्लिप बाहेर आलेले आहेत आणि ते असं सांगतात की सीबीआयची रेड पडणार आहे, काही मंत्र्यांच्या घरी सीबीआय जाणार आहे। खरं तर हे प्रकरण ज्यावेळेला सुरू झालं त्याच्यानंतर सीबीआयचा काही संबंध नसताना सीबीआयचं ह्या सगळ्या लोकांना ठाऊक पडतं, या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही नेमकं कसं बघताय? मला वाटतं त्यांना महाराष्ट्राच्या सरकारची कुंडली आणि भविष्य माहीत असलेली माणसं आहेत, त्यामुळेच घटना घडण्याच्या अगोदर ते त्या घटनाविषयीचं भविष्य वर्तवू शकतात। ते धक्कादायक आहे पण ते खरं आहे। एक अशी पण माहिती त्यातून समोर येते, एका केंद्रीय मंत्र्यानं महाराष्ट्रातल्या काही मंत्र्यांचा ठरवलेलं आहे, या मंत्र्यांना आता पाडायचं आहे किंवा या मंत्र्यांवरती कारवाई करायची आहे असं देखील तो त्याच्या त्या ऑडिओ क्लिपमध्ये सगळं आपल्याला ऐकायला मिळतं आहे। तर त्यामुळे कुठेतरी राजकीय रंग असा आहे त्याच्यामध्ये कोणाचा? असं आहे की माझं असं मत आहे की हे सरकार डिस्टेबिलाइज अस्थिर करण्यासाठी आणि तसंच हे सरकार पाडण्यासाठी जी काही 4-2 लोक कामाला लागली होती त्याच्यातला हा एक आहे। पण पुनमिया याला सांगणार किंवा त्याचे त्याच्या अगदी जवळचे म्हणजेच परमबीर सिंग, मग त्यांचे नेमके बॉस कोण आहेत? कारण ते सातत्यानं केंद्राचा उल्लेख केला जातो आणि केंद्रीय तपास यंत्रणा यात सगळ्यात सहभागी होतात। मग असं आहे की त्याचा बॉस कोण आहे मला माहीत नाही, पण पुनमियाचा बॉस परमबीर सिंग होते, ह्याच्यात काही लपलेलं सत्य नाही, उघड आहे। म्हणजे जेवढे पोलीस खात्यातली माणसं आहेत ठाण्यामध्ये किंवा व्यापारी आहेत नवी मुंबईमधले, या सगळ्यांना माहिती आहे की हा कोण आहे काय आहे। पण मग हे परमबीर एकटा करू शकतो असं वाटतं? असं आहे की ही अख्खी टीम कामाला लागलेली होती, आता ह्याच्या माध्यमातून टीम ओपन होईल। सध्या राज्यातल्या बऱ्याच नेत्यांच्या मागे ईडी लागते किंवा सीबीआय लागतात, पण ज्या वेळेला ईडी आणि सीबीआयचा कोणताही इथे लवलेश नव्हता, काहीच नव्हतं, आणि अशा वेळेला सीबीआय नंतर अचानक येणार हे आधीच या लोकांना कळतं, त्यामुळे तपास यंत्रणांवरती कोणाचा हुकूम असतो तर तो केंद्र सरकार किंवा त्यांच्या केंद्राच्या अखत्यारीत हे सगळं असतं। त्यामुळे मी आत्ता तुमच्या चॅनलवरती ही बातमी बघितली तेव्हा 23 मार्चला ह्यांचं कॉन्व्हर्सेशन आहे आणि 2 एप्रिल नंतरच्या घटना आहेत। 23 ते 2 हा जो अंतर आहे, आणि तुम्हाला 23 मार्चला हे सगळं कसं काय माहिती होतं? मग ह्यांना कोकणात वगैरे फिरवा, पाऊस पडणार आहे, पूर येणार आहे, धरण फुटणार आहे, हे आपल्याला 15-20 दिवस आधी कळू शकेल हो। या सगळ्या प्रकरणात म्हणजे परमबीर सिंग यांचा वापर झाला, ते त्यांनी त्यांचं बघावं, त्याच्याशी आपल्याला काय करायचं। पण हे मला सर्वात मोठं धक्कादायक हे आहे की 23 मार्चला पुढच्या महिन्यात काय घडणार आहे, कोण येणार आहे, विकेट पडणार आहे, हे सगळं भविष्य त्यांनी वर्तवलेलं आहे, मी तुमच्याच टीव्हीवर ऐकलं। म्हणजे हे सरकार अस्थिर करण्याचा जो आरोप केला जातो, हे सरकार डिस्टेबिलाइज करण्याचा जो आरोप केला जातो तो ह्याच्यातनं खरा होतो ना, सिद्ध होतो। म्हणजे सरकार पाडण्याचा कट होता? हा, सरकार पाडण्याचं तर त्यांचं पहिल्या दिवसापासून चालू आहे, काही जमते असं दिसत नाही। यश येईल त्यांना की भविष्यामध्ये की अशाच कारवाई, कारण सुरूच आम्ही चांगलं काम करतोय ना, जनतेचे आशीर्वाद घेऊन काम करतोय ना, BDT सारखा अवघड प्रश्न सोडवला ना, तसे असे गोरगरिबांचे आशीर्वाद घेऊन नाही सरकार 5 वर्ष चालेल, काय काळजी करू नका। धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन गणेश कानड्यांसह सुमित सावंत, साम TV मुंबई।